आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बँकाबाहेर गर्दी, जनधन योजनेचे पैसे काढण्यासाठी लागल्या रांगा. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान जनधन योजनेच्या महिला खातेधारकांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहेत. हे पैसे काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेच्या समोर गर्दी उसळली आहे. लॉकडाऊनचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारकडून पंतप्रधान जनधन योजनेच्या महिला खातेदारांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आल्याने पैसे काढण्यासाठी, पेन्शनचे पैसे घेण्यासाठी पंतप्रधानांकडून आलेल्या पैशावर घरचं सामान भरता येईल म्हणून लोकांनी गर्दी केली होती. विशेषतः वयोवृद्ध लोकांची रांगेत गर्दी जास्त दिसत होती. त्यांना एटीएम मधून पैसे काढण्याचे किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याची पूर्ण माहिती नसल्याने त्यांना बँकेतून पैसे काढण्याशिवाय पर्याय नाही. तर लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांच्या जवळील पैसे संपले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी आपल्या खात्यात पैसे टाकले आहेत का याची खातरजमा करून ते काढण्यासाठी बँकेच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. दरम्यान शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ बँकेच्या व्यवस्थापकाशी बोलून वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या देण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच गर्दी होऊ नये यासाठी सूचना देखील करण्यात आल्या. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.